झालंय काय बघा, उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा आमने सामने आलेत. आजारपणामुळे उद्धव ठाकरे काही काळ राजकारणापासून दूर होते, त्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे समर्थक आमदारांनी हाच मुद्दा पुढे केला होता. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच मुद्द्यावरून टीका केल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. ठाकरेंमध्ये राजकीय भाऊबंदकी, एकमेकांवर टीकेचा भडीमार, दौऱ्यांवरून राजकीय सामना, राज्यात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे. उद्धव आणि राज ठाकरे बंधूंमधील राजकीय भाऊबंदकीला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आजारपणामुळे राजकीय सभा आणि मेळाव्यांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले. नुकतंच त्यांनी चिखलीत जाहीर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. तसंच लवकरच ते राज्याचा दौरा करणार आहेत. मात्र यावरून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्याला सुरुवात केली आणि मग हे शाब्दिक युद्ध वाढत गेलं. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. राज ठाकरेंच्या या टीकेवर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला नाही तरच नवल. उद्धव ठाकरेंनी बुधवारी राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. 2.5 वर्षाचा कालखंड तुम्हाला माहिती आहे. 2 वर्ष तर त्याची आपली कोरोनामध्ये गेली, त्याच्यानंतर 6 महिने माझ्या ऑपरेशनमध्ये गेले. म्हणजे मी जेव्हा घराबाहेर पडत नव्हतो तेव्हा घराबाहेर पडत नाही, घराबाहेर पडायला लागल्यावर त्यांच्या पोटात गोळा आला की आता घराबाहेर पडायला लागलं, मग करू काय, कुंपड्यावर बसू. क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर राज ठाकरेंनी हे मार्मिक भाष्य केलंय. आता बाहेर पडायला लागलो तर काही जणांच्या पोटात गोळा आलाय. नाही बाई, गोळी बिळी काहीतरी काय, हे बाहेर पडून माझ्या पोटात काही. खरे तर ठाकरे बंधूंमधील हा काही पहिला राजकीय संघर्ष नव्हे. मनसेच्या स्थापनेपासूनच या संघर्षाला सुरुवात झाली आहे. आता नव्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय संघर्षाला अधिक धार आली आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर कोण यावर चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रात नव्या चर्चेला तोंड फोडलंय. कोण होणार महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री? ठाकरेंच्या पक्षाला हवी महिला मुख्यमंत्री. कोणत्या महिला नेत्याला मिळणार मुख्यमंत्री पदाचा मान? महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. यापूर्वी अनेक वेळेला महिला मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांच्या बद्दल चर्चा मात्र झाली आहे, पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी अशी भूमिका मांडली. तुम्ही जे सांगितलं की मला परत मुख्यमंत्री बनायचे, मला मुख्यमंत्री करण्याची किंवा माझे मुख्यमंत्री, पण माझ्या हक्काचा आपल्या शिवशक्ती लहुशक्ती भीमशक्तीचा एक कर्तबगार माणूस, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचे. महिला मुख्यमंत्री कोण होणार म्हटल्यानंतर सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, रश्मी ठाकरे, किशोरी पेडणेकर, नीलम गोरे, नवनीत राणा, चित्रा वाघ, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर अशी काही महिलांची नावं चर्चेत आणली जात आहेत. महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल, पण ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची नसेल असा टोला RPIचे नेते रामदास आठवले यांनी लगावलाय. महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल असं ते म्हणालेले आहेत, परंतु माननीय उद्धव ठाकरे यांचं जे मत आहे त्याप्रमाणे त्यांना मला वाटतं की आता त्यांच्याकडे
कोण महिला आहे काय माहीत नाही आहे, आणि कोणी महिलाही त्यांच्याकडे असल्या तरी त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मुख्यमंत्री आमचा होणार आहे, आमच्या महायुतीचा एनडीएचा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली. सध्या कामधंदे नसलेले लोक असे विषय मुद्दामून चर्चेत आणतात असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे म्हणतात की राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लवकरच मिळेल. अच्छा नाही, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं आवश्यकता वाटत नाही. राज्य सरकारचं काम सुरू आहे. आता ज्यांना कामधंदा नाही आहे, जे रिकामे आहेत, ते बोलायला त्यांना फार वेळ आहे, त्यांना बोलत राहू द्या, आम्ही कामाने उत्तर देऊ. नाही म्हणायला काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची नावं काही काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती, पण तो इतिहास झाला. भविष्यात मुख्यमंत्रीपदाची माळ कोणत्या महिला नेत्याच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या 5व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांसह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शहाजीबापू पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, यामिनी जाधव यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. राज्यातील गोरगरीब आणि निर्धन रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात विशेष मदत या फाउंडेशनकडून करण्यात येते. आणि या सोहळ्यात बोलताना शहाजीबापू पाटलांनी विशेष कौतुक केलं. शहाजीबापूंच्या भाषणामुळे या कार्यक्रमात एकच हशा पिकला. दुसरीकडे शहाजीबापू पाटील यांनी श्रीकांत शिंदेंचं कौतुकही केलं. गोरगरिबांची सेवा करण्याकरता पाठवलेला तो एक देवदूत आहे असा उल्लेख शहाजीबापूंनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या आरोग्य सेवेचं कौतुक केलं. गद्दार शब्द आम्ही ऐकतोय, ठीक आहे गद्दार. आम्ही 2.5 वर्षापूर्वी कोण गद्दार मग हे बोललो का? पुन्हा राग येतोय. पुन्हा टीव्हीवर आला संजय राऊत. आता ही जर ऐकत असेल तर उद्या माझ्यावर बोलतंयच बघाय, थांबत नाही. अरे 2.5 वर्षापूर्वी आम्हाला गावाकडे गेल्या गद्दार म्हणल्या तिने, आता कुठं तू नवा शब्द काढलाय आम्हाला कुणाच नाव. शपथविधी झालं तुमचं सत्तार साहेब, आम्ही आमदार गेलो गावाकडे, कशा गद्दारी केली राव तुम्ही त्या भाषा बरोबर काय बरोबर केलं नाही बापू, त्याच वेळ आम्हाला गद्दार म्हणली, आता काय नवं आहे बी. अरे खोके खोके म्हणून ओरडतोय संजू राव, तुला सांगतो मी एवढी खोकी इथन घेऊन गेलोय, 50 ट्रका सुद्धा पुरत नाही तेवढी खोकी मी माझ्या तालुक्याला घेऊन गेलो. आणि तालुका सगळा सुपलाम सुपलाम करायला लागलो. नंदनवन केल्यावर आज वचन देतो खासदार साहेब तुम्हाला, उद्याचा आमदारकीचा अर्ज भरत असताना जर तालुक्यातलं एक गाव शेतीच्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून लांब राहिलं, राजाराम पाटलाच्या अवलाद अर्ज भरणार नाही होत मला वचन देतो. आणि माझा पेशंट तिथे गेला का पुन्हा पेशंटला डबल बोनस मिळतो. एक तर श्रीकांत शिंदे साहेबांकडून आलेला पेशंट जिथल्या तिथं होतं, पुन्हा झाडे डोंगरवाल्याचा आहे म्हणल्यावर त्याची इतकी सेवा काय लाडते जो होत्या ते नरसासुद्धा त्याला सफरचंद आढून देत्या त्या पिरू आढून देत्या त्या काय त्याची फोर बापू आहो लय नाव तुमच्याकडं मोठं झालंय आम्हाला लय सांभाळत्यात जोरात चाललंय म्हणले. आता परिस्थिती आहे आमच्यातला माणूस यायला मला मी आजारहून ठाण्याला कवा जातोय काही कळत. व्यासपीठावर आता बोललं, ओ डॉक्टर खरं सांगायचं 62 वर्षाचं आमचं सत्तार साहेब आहे तर का नाही? मी 66 वर्षाचा. आणि दोघं उभा राहा तर न कोण दिसतं हिचं बघा, या इथं नाही इथं या वय कळू दिले तर मग आपल्यात पुढार पण राहिलं काय, वय कवाच कळू द्यायचं नाही. 66 वर्षांनी मला म्हणतात आहे युवकांचा बुलंदावा शहाजीबापू शहाजीबापू म्हण मग तुला का म्हातार झालो माझ्या मी मनात गमस. तारुण्य हे कामावं आहे, वयावर तारुण्य मोजायचं नाही, तारुण्य मनावर असतं. मन शेवटभर तरण ताट ठेवत गेलं का आपल्याला कवाच काय कमी पडत नाही. हॅलो रफिक भाई कुठं आहे? काय नाही तर राहू द्यायला 4-5 दिवस कुठं जाऊन बसलाय, फोन स्विच ऑफ केलाय, रिकू तय वरडायला लागली काय कोणा. आम्ही सध्या गुवाहाटीत आहे,
काय झाडे काय डोंगर काय हॉटेल समजा काय ओके आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री पुन्हा एकदा मोठ्याने शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके आहे. यानंतर बघूया संजय राऊत नित्य नेमानं सकाळी पत्रकार विरोधकांवर तुटून पडतात. संजय राऊत अत्यंत त्वेषानं विरोधकांचा समाचार घेतात. मात्र संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेची उदय सामंत यांनी खिल्ली उडवली आहे. सत्ता गेल्याचं दुःख संजय राऊतांना सतावत असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला. चिकलफेक करून राजकारण कसलं करतात. वीर सावरकरांविषयी जर प्रेम एवढं उफाळून आलं असेल आमचं तर आहेच द्याना भारतरत्न त्यांना. हे जे सरकार आहे सध्याचं जरा खोके सरकार म्हणून ते अख्ख्या देशात कुख्यात झालेलं त्या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का. जे स्वाभिमान इतिहास अभिमान हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना सोडून गेले मग छत्रपतींचा अपमान हिंदुत्वाचा अपमान नाही. संजय राऊतांचे हे आक्रमक बाईट ऐकून सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न येतो की संजय राऊत को गुस्सा क्यों आता है. पण काहीही असो संजय राऊतांचं सातत्य मानायलाच पाहिजे. हेच बघा ना दररोज सकाळी सूर्य उगवतो दुसरीकडे संजय राऊतही नित्य नेमानं उगवतात. इकडे सूर्याची किरणं पसरायला लागतात दुसरीकडे संजय राऊत पत्रकारांच्या कॅमेरा आणि बूम समोर उभं राहून चॅनल्सच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचायला लागतात. लढाईत एखादा सेनापती ज्याप्रमाणे सपासप वार करतो त्याच पद्धतीने संजय राऊत जिभेचा दांडपट्ट्याप्रमाणे वापर करतात आणि प्रतिस्पर्ध्यांना गारद करतात. गुवाहाटीला जाऊ द्या नाही तर लंकेला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला जाऊ द्या. महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातून त्यांचं स्थान नष्ट झालेलं आहे. ते इथे गेले काय तिथे गेले काय जमिनी खाली गेले काय किंवा आकाशात गेले काय फरक पडतो. सर्वांना जो प्रश्न पडलाय की संजय राऊत को गुस्सा क्यों आता आहे या हिंदी प्रश्नाचं आणि संजय राऊतांची चिडचिड का होते या मराठी प्रश्नाचं उत्तर आत्ता मिळालंय. आणि हे उत्तर शोधून काढलंय ते उद्योग मंत्री उदय सामंतांनी. सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेणं फार सोपं आहे आणि त्यांच्या त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आम्ही काही गदा आणत नाही. परंतु हे सगळं कशासाठी चाललेलं आहे काय चाललेलं आहे ही चिडचिड आहे ज्याचं ही चिडचिड आहे हा पॅनिकनेस आहे. सत्ता गेल्यानंतर आपलं आता काय सत्तेमध्ये चालत नाही राष्ट्रवादीची सत्ता गेलेली आहे हे खरं मोठं दुःख आहे. म्हणून मला असं वाटतं की सत्ता गेल्यानंतर जी ही चिडचिड आहे त्याच्याकडे आम्ही एक मनोरंजन म्हणून बघतो. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांकडे सत्ताधारी मनोरंजन म्हणून बघतात. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामागे संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. 2019 मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांनी दररोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली होती. ही परंपरा जेलमध्ये जाईपर्यंत खंडित झाली नव्हती. आता जेलमधून परतून आल्यावर संजय राऊतांची पत्रकार परिषदेची परंपरा पुन्हा सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. पुढे बघूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उमेदवारी दिलेल्या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. सर्वसाधारण प्रवर्गातून EWS मधील उमेदवारांना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिली जाणार होती. मात्र या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याविरोधात तातडीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1,143 जागा भरण्यात आल्यात आणि त्यातील EWS मधील 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देता येणार नाही. ओरिजिनली EWS कॅन्डिडेटने ही याचिका दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये जे SEVC कॅन्डिडेट होते ज्याच्यासाठी आम्ही अपियर झालो होतो तर आमचं म्हणणं असं होतं की महावितरणमध्ये जी आदेश पास केला होता हायकोर्टाने तो आदेश या केसमध्ये लागू पडत नाही. पण याच चीफ जस्टिसने आणि याच बेंचने ती ऑर्डर पास केल्यामुळे त्यांना दिलासा दिला. पुढली बातमी अशी आहे की हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राणांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोरील हनुमान चालीसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्याविरोधात खार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अटक झाल्यानंतर कोर्टाने काही अटींवर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता आणि यामध्ये
सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याची अटही त्यांना घालण्यात आली. मात्र राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते सतत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं वॉरंट जारी केलं. सदर वॉरंट हे जामीनपत्र असून 5,000 रुपयांच्या जामिनावर वॉरंट रद्द करता येणार आहे. आज त्यांची अपिअरन्स होती आणि आज दुसरी तारीख होती. त्यांच्यावर नोटीस काढलं होतं फॉर अपिअरन्स बिफोर द कोर्ट. आज ते गैरहजर होते म्हणून त्यांच्याविरुद्ध 5,000 रुपयाचं बेलेबल वॉरंट काढलं गेलं आहे दोघांविरुद्ध.